एका काचेच्या ग्लासामध्ये अर्धापर्यंत पाणी घ्या। त्यात एक चमचा साखर टाकून चमचाने ढवळा। काय बदल होतो ते पहा। असा प्रयोग पुढील प्रत्येक पदार्थ घेऊन करा। मीठ, मध, धुण्याचा सोडा, तुरटीची पूड, वाळू, गव्हाचे पीठ, लाकडाचा भुसा, हळद पूड, थोडे तेल, प्रत्येक नवीन पदार्थ घेण्यापूर्वी ग्लास स्वच्छ धुवून घ्या। तुम्हाला काय आढळून येईल? साखर, मीठ, धुण्याचा सोडा, तुरटीची पूड हे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर दिसेनासे झाले, ते पाण्यात पूर्णपणे विरघळले। परंतु वाळू, गव्हाचे पीठ, लाकडाचा भुसा, हळद पूड, तेल या पदार्थांचे तसे नाही, ढवळल्यानंतरही ते पाण्यात पूर्णपणे विरघळलेले नाही। कडते थांबून काय उलगडते तर काही पदार्थ पाण्यात विरघळतात तर काही पदार्थ पाण्यात विरघळत नाही। थ भांड्यातील संपूर्ण पाण्यात पसरतो। मीठ पाण्यात विरघळले की भांड्यातील पाणी चवीला खारट लागते। साखर विरघळली की पाणी गोड लागते। या प्रयोगावरून असे समजते की काही पदार्थ पाण्यात विरघळतात तर काही पदार्थ विरघळत नाहीत। एखाद्याला जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या तर आपण त्याला पाण्यात साखर आणि मीठ विरघळून तयार केलेले द्रावण प्यायला देतो। या ठिकाणी द्रावण हा शब्द नवीन आलेला आहे। द्रावण म्हणजे पाण्यात एखादा पदार्थ विरघळला की पाणी व त्या पदार्थाचे मिश्रण तयार होते। या मिश्रणाला पदार्थाचे द्रावण म्हणतात। तर असे मीठ आणि साखरेचे जे द्रावण असते त्याला जलसंजीवनी म्हणतात। इस्पितळात रुग्णाला सलाईन देतात। सलाईन म्हणजे मिठाचे द्रावण। काही वेळा त्यातच इतर औषधेही विरघळून रुग्णाला देतात। ही उपयुक्त द्रावणांची उदाहरणे आहेत। माहीत आहे का तुम्हाला, समुद्राचे पाणी चवीला खारट लागते कारण ते मिठाचे नैसर्गिक द्रावणच आहे। आपण समुद्राचे पाणी पिण्यासाठी वापरू शकत नाही। वेगवेगळ्या विहिरीच्या पाण्याला वेगवेगळ्या चवी असतात। ते कशामुळे? तर जमिनीतील काही पदार्थ पाण्यात विरघळतात आणि त्यांची चव विहिरीच्या पाण्याला येते। पण पाण्यात काहीही विरघळले नसेल तर पाण्याला चव लागत नाही। आता सोडा वॉटरच्या बाटलीचे झाकण काढले की एका वायूचे बुडबुडे फसफसून वर येतात। सोडा वॉटर बनवताना कार्बन डायऑक्साईड नावाचा वायू दाब देऊन पाण्यात विरघळलेला असतो। तो विरघळवतात त्या पाण्यामध्ये आणि झाकण काढताच करून पहा। एक मोठे भांडे पाण्याने भरून घ्या। त्यानंतर पुढील वस्तू गोळा करा। तर कंपास पेटीतून प्लॅस्टिकचा चिमटा, त्यानंतर खोड रबर, पेन्सिलचा तुकडा, टोक यंत्र, रबर बँड, करकटक, त्याशिवाय घरातून स्टीलचा चमचा, प्लॅस्टिकचा चमचा, त्यानंतर शेंगाचे टरफले, खिळा, स्क्रू, नाणे, तसेच बागेतून काड्या, खडे, पाने आणि माती यासारख्या वस्तू गोळा करा। पैकी एक एक वस्तू पाण्यात टाका। कंपास पेटीतील सर्व वस्तू पाण्यात टाकल्यात।
आता यानंतर आपण स्वयंपाकघरातील वस्तू पाण्यात टाकू. स्टीलचा चमचा, प्लॅस्टिकचा छोटा चमचा, त्यानंतर शेंगाची टरफले, खिळा, स्क्रू, नाणे, त्यानंतर बागेतून आणलेल्या काड्या, खडे, पाने, माती, यापैकी एक एक वस्तू पाण्यात टाकल्यानंतर ती बुडते का तरंगते याचे निरीक्षण करू. तर तुम्हाला काय आढळून आले? तर बुडतात, प्रयोग करून पहा. एका मोठ्या काचेच्या ग्लासात गढूळ पाणी घ्या. गढूळ पाणी नसेल तर पाण्यात थोडीशी माती, बारीक सारीक काड्या आणि वाळलेल्या पालापाचोळ्यांचे छोटे छोटे तुकडे मिसळून पाणी गढूळ करून घ्या आता ते चंचू पात्र किंवा तो ग्लास अजिबात धक्का लागू न देता 4-5 तास स्थिर ठेवा. तुम्हाला काय आढळून येईल? तर तो ग्लास 4-5 तास आपण स्थिर ठेवलेला आहे तर पाण्याच्या तळाशी मातीच्या कणांचा गाळ जमा होतो, तर काड्या व कचरा पाण्यावर तरंगतात. गाळ जमा होण्यासाठी मात्र खूप वेळ लागतो. यावरून काय उलगडते? की मातीचे कण पाण्यापेक्षा जड असतात, पण आकाराने अगदी छोटे छोटे असल्याने त्यांचा तळाशी जमा होण्याचा वेग फार कमी असतो. पालापाचोळा आणि काड्या पाण्यापेक्षा हलके असतात. आता पहा, त्यामुळे त्या वर तरंगलेल्या आहेत. पाणी आता पहिल्यापेक्षा खूपच स्वच्छ आणि पारदर्शक दिसते आहे. पाणी असे खूप वेळ स्थिर ठेवून त्यातला गाळ खाली बसू देणे याला पाणी निवळणे असे म्हणतात. धक्का लागू न देता वरचे पाणी दुसऱ्या 2 चंचू पात्रांमध्ये ओतून घ्या. हे पाणी आधीच्या पाण्यापेक्षा स्वच्छ व पारदर्शक दिसत असले तरी मातीचे बारीक कण व इतर कचरा अजूनही तरंगत आहे. आता ही दोन चंचू पात्रे किंवा ग्लास घेऊन पुढील 2 प्रयोग करायचे आहेत. या ग्लासांना 1 व 2 असे क्रमांक द्या. पहा, आपण ग्लासांना 1 आणि 2 असे क्रमांक दिलेले आहेत. तर 1 नंबरच्या ग्लासामध्ये गढूळ पाणी दिसत आहे, काही मातीचे कण त्या पाण्यामध्ये आहेत. तर 2 नंबरच्या ग्लासामध्ये कचरा म्हणजे काड्या आणि पालापाचोळा वर तरंगताना दिसत आहे. त्या पाण्यात तुरटीचा 1 खडा हलक्या हाताने फिरवा. तुरटीचा खडा पाण्यात हलक्या हाताने फिरवलेला आहे. त्यानंतर ते पाणी अजिबात धक्का लागू न देता 2-3 तास स्थिर ठेवा. तर असे 2-3 तास पाणी स्थिर ठेवल्यानंतर तुम्हाला काय आढळून येईल? तर पाण्यात तरंगत असलेले मातीचे कण हळूहळू तळाशी बसतात आणि वरचे पाणी पारदर्शक होते. कचरा व काड्या मात्र अजूनही तरंगत आहेत. यावरून काय उलगडते? तर तुरटी फिरवल्याने गढूळ पाण्यातले मातीचे कण खाली बसायला मदत होते.
आणखी एक मध्यम आकाराचा ग्लास घ्या, त्यावर चहाची गाळणी ठेवा। त्यानंतर एक स्वच्छ तलम सुती कापड घ्या, त्यावर त्याची चौपदरी घडी घाला, ती ओली करून गाळणीवर पसरा। आता दुसऱ्या क्रमांकाच्या ग्लासातील पाणी त्या घडीवर बारीक धार करून धरून ओता। तुम्हाला काय आढळून येईल? तर माती व कचरा कपड्यावर अडकून राहतो पा, आणि गाळणी खालच्या चंचुपात्रात पाणी पडतं, ते मात्र पारदर्शक दिसते। यावरून काय उलगडते? तर गढूळ पाणी गाळून घेतले तर ते स्वच्छ व्हायला मदत होते। गढूळ पाणी स्वच्छ व पारदर्शक करण्याच्या पद्धती आपण पाहिल्या, परंतु असे स्वच्छ व पारदर्शक दिसणारे पाणी पिण्यासाठी निर्धोक असेलच असे नाही। या ठिकाणी नवा शब्द आलेला आहे निर्धोक। जे पाणी प्याले असता आपल्या प्रकृतीला कोणत्याही प्रकारे धोका होत नाही अशा पाण्याला निर्धोक पाणी म्हणतात। पिण्यासाठी निर्धोक पाणी। पिण्याचे पाणी निर्धोक असायला हवे। शुद्ध पाण्याला चव नसते, रंग नसतो किंवा वास नसतो। पाण्याला रंग दिसू लागला किंवा दुर्गंधी येऊ लागली तर ते पाणी पिऊ नये। असे पाणी प्याल्याने माणसे आजारी पडू शकतात। पावसाळ्यातले गढूळ पाणी आपण निवळून घेतो, गरज असेल तर त्यात तुरटी फिरवतो किंवा गाळून घेतो, त्यामुळे पाण्याचा गढूळपणा जरा कमी होतो, पाणी स्वच्छ व पारदर्शक दिसू लागते। म्हणजे ते निर्धोक झाले का? तर नाही, ते पिण्यासाठी निर्धोक नाही। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। कणभर दही किंवा थेंबभर ताक घेऊन ते काचेच्या पट्टीवर ठेवले, ती पट्टी सूक्ष्मदर्शीतून पाहिली तर आपल्याला त्यात सूक्ष्म आकाराचे सजीव दिसतात। या ठिकाणी सूक्ष्मदर्शी हा नवा शब्द आलेला आहे। सूक्ष्मदर्शी म्हणजे प्रयोगशाळांमध्ये सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी असणारे साधन। आता हे सूक्ष्म सजीव दुधाचे रूपांतर दह्यात करतात, ते आपल्याला उपयोगी असतात। या ठिकाणी सूक्ष्म हा शब्द नवीन आलेला आहे। तर सूक्ष्म म्हणजे खूप लहान आकाराचे, आपल्याला डोळ्यांनी दिसू शकणार नाही किंवा काचेच्या भिंगातूनही दिसू शकणार नाही इतका लहान। पण सर्व सूक्ष्मजीव उपयोगी नसतात। काही सूक्ष्मजीव शरीरात गेले तर आपल्याला आजार होऊ शकतात। अशा सूक्ष्मजीवांना अपायकारक सूक्ष्मजीव म्हणतात। या ठिकाणी सूक्ष्मजीव हा शब्द नवीन आलेला आहे। आकाराने सूक्ष्म असणारे सजीव म्हणजे सूक्ष्मजीव। आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात, ते मातीत, हवेत, पाण्यात, खडकावर कोठेही असू शकतात। अपायकारक सूक्ष्मजीव पाण्यात असले तरी ते डोळ्यांना दिसत नाहीत। असे सूक्ष्मजीव असणारे पाणी पारदर्शक दिसले तरी निर्धोक असेल का? नाही। पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा हगवण किंवा गॅस्ट्रोसारख्या रोगांची साथ येते। अशावेळी पाणी निर्धोक करण्यासाठी निवळून आणि गाळून घेतलेले पाणी उकळून घ्यावे लागते। पाणी उकळल्याने पाण्यातले सूक्ष्मजीव मरतात आणि आजार होण्याचा धोका टळतो। जरा डोके चालवा, पाण्यात काही पदार्थ विरघळत नाही याचा काय फायदा असू शकेल? तर पाण्यात काही पदार्थ विरघळत नाहीत त्यामुळे काय होतं? तर ते पदार्थ द्रावणातून बाहेर काढणे सोपे जाते।